दैट इज एग्रो 3612, एग्रो 3611, कोर्स क्रेडिट 2 1+1, जियो इन्फॉर्मेटिक्स एंड नैनो टेक्नोलॉजी एंड प्रिसीजन फार्मिंग. In that topic, geoinformatics, GIS, I have already explained. That is the topic number two or lecture number two. And precision farming, this is our topic number one. Precision farming जो है ते आपले lecture number एक होतं. आणि nanotechnology, GIS, GPS, GPS शिकवायचं आहे पण सांगेन तुम्हाला मी. ते lecture number दोन GIS होतं. आता त्या series मध्ये lecture number तीन आहे. ठीक आहे. Okay. In that topic, lecture number three. टॉपिक आहे क्रॉप डिस्क्रिमिनेशन अँड इल्ड मॉनिटरिंग. ओके, इल्ड मॉनिटरिंग अँड सॉइल मॅपिंग. ओके, ठीक आहे. तर इल्ड मॉनिटरिंग ऑर इल्ड मॅपिंग, हाऊ वी कॅन कंडक्ट द इल्ड मॉनिटरिंग ऑर इल्ड मॅपिंग, व्हॉट इज मीन बाय क्रॉप डिस्क्रिमिनेशन. सो फर्स्ट आय विल गो ऑन दॅट. ऍग्रिकल्चर मॅनकाइंड इज अ प्रायमरी सोर्स ऑफ फूड and plays a key role of the cereal supply to the humanity. One of the future challenges will be feed a constantly growing population, which is expected to reach more than 9 billion in 2015. Okay, ata jawal pas 7 billion evda population ahe ani 2050 sali, okay, mhanje ajun jawal pas 30 varshamade ते 9 billion होईल. म्हणजे एवढ्या वाढणाऱ्या लोकसंख्येला आपल्याला खाद्य पुरवायचं किंवा फूड प्रोव्हाइड करायचं. दिस विल लीड टू इन्क्रीजिंग डिमांड फॉर फूड विच नॉट ओनली कॅन मीट बाय बुस्टिंग ऑफ द एग्रीकल्चर प्रोडक्शन. Critically, the potential to expand the cropland is limited and challenges in the climatic system. आता एक लक्षात ठेवा, जमीन जी आहे लँड होल्डिंग ती काय वाढणार नाहीच आहे आणि ती वाढू पण शकत नाही. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल दॅट लँड होल्डिंग विल एक्सपांड. लँड होल्डिंग जी आहे ते एक्सपांड होईल किंवा जमीन वाढेल हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. लँड होल्डिंग जेवढं आहे ते तेवढंच राहणार आहे. वी हॅव टू ग्रो द फूड ऑर कल्टिवेट द फूड ऑन दॅट पर्टिक्युलर लँड होल्डिंग. ओके, त्या पर्टिक्युलर लँड होल्डिंग मध्येच आपल्याला उत्पादन घ्यायचं. कारण फर्दर exaggerate the future pressure on the fresh water resources. This trend suggested an increasing the demand for dependable, accurate and comprehensive agricultural intelligence on crop production. Sir, if you want to increase the yield of that particular area from that particular area, you have to use the technological advances, okay, to match up that increasing the yield. Okay, not only applying the fertilizers, insecticide, pesticide, you cannot grow the yield or you can increase the yield up to a certain level. फर्टिलायझर टाकून किंवा इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल करून एका लिमिट पर्यंत यील्ड तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर इफ यू नॉट युझिंग द टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्सेस, जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर केला नाही तर त्या लिमिटच्या नंतर जी यील्ड वाढली पाहिजे किंवा इन्क्रीज झाली पाहिजे ती तुम्हाला इन्क्रीज यील्ड दिसून येणार नाही. ऍग्रिकल्चर प्रोडक्शन मॉनिटरिंग कॅन सपोर्ट डिसिजन मेकिंग अँड प्रायोरिटायझेशन एफर्ट टुवर्ड्स द एमलोरेटिव्ह व्हल्नरेबल पार्ट ऑफ ऍग्रिकल्चरल सिस्टम. तर याच्यामध्ये टेक्निकल सपोर्ट घेतला पाहिजे, त्याच्यामुळे तुमचं डिसिजन मेकिंग जे आहे निर्णय घेण्याची क्षमता इट विल बी इम्प्रुव्हिंग ऑर इफिशियन्सी विल बी इम्प्रुव्हिंग. द व्हॅल्यू ऑफ सॅटेलाइट अर्थ ऑब्झर्वेशन ज्याला ईओ म्हणतो, डाटा इन ऍग्रिकल्चर मॉनिटरिंग इज वेल रेकग्नायझ्ड अँड द व्हरायटी ऑफ मेथड्स हॅव बीन डेव्हलप्ड इन द लास्ट डेकेड टू प्रोव्हाइड ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन रिलेटेड टू द स्टॅटिस्टिक्स. आता कसं आहे, आतापर्यंत आपण काय करतो, अख्ख्या शेताची यील्ड काय एक्सपोजर असेल, समजा आपण उत्पादन या अख्ख्या शेताचं अख्ख्या फील्डचं म्हणून मोजतो. म्हणजे बाबा माझ्या शेतामधनं 10 पोती ज्वारी झाली, 15 पोती ज्वारी झाली, पण एका एका सरीमध्ये किती यील्ड आली हे आपण काय मोजत नाही. इट इज नॉट अ स्टॅटिस्टिकल डाटा, तो आपल्याकडे डाटा काय नसतो. ओके, आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक दाखवतो मी, ठीक आहे. सो आय विल गिव यू एक्झाम्पल. समजा हे फील्ड आहे, ओके, सपोज दिस इज द फील्ड, ओके, आणि हे शेतामध्ये हे सारे आहेत. थोडस इमेज इकडे तिकडे ब्लर होईल. आता आपण काय करतोय, टोटल इल्ड हार्वेस्टिंग करतोय आणि अख्ख्या शेताची इल्ड सांगतो समजा 10 क्विंटल आली फॉर एक्झाम्पल. ओके, पण तुम्हाला प्रत्येक साऱ्याची इल्ड माहितीये का, या साऱ्याची इल्ड किती आहे, 2 नंबरच्या साऱ्याची, उदाहरणार्थ 1 नंबरच्या साऱ्याची इल्ड किती आहे, 2 नंबरच्या साऱ्याची इल्ड किती आहे, 3 नंबरच्या साऱ्याची इल्ड किती आहे, किंवा ह्या जो 4 नंबरचा सारा आहे ह्याची इल्ड किती आहे माहित नसते. पण जर तुमच्या ट्रॅक्टरवर जर जीआयएस असेल, जीपीएस लोकेशन असेल, सपोज यू हॅव हार्वेस्ट सारा नंबर 1 हेच कार्ड,
तुम्हाला कळलं की ह्याची इल्ड 2 क्विंटल आली, 2 नंबरच्या साऱ्याचं काढलं, ह्याची इल्ड ह्या साऱ्यामध्ये 3 क्विंटल आली. ओके, त्यानंतर 3 नंबरचं काढलं, ह्याची इल्ड जी आहे ती समजा 1.5 क्विंटल आली. ओके, म्हणजे 3 × 2 = 5, 6, 6.5, आणि राहिलेलं जे आहे त्याची समजा इल्ड चौथ्या साऱ्याची 3.5 क्विंटल आली, आणि टोटल तुमच्या फील्डची इल्ड जी आहे ती 10 क्विंटल आली. म्हणजे आता जसं आपलं चाललेलं आहे, नाव डे वी आर कॅल्क्युलेटिंग द इल्ड ऑफ एंटायर फील्ड, आपण अख्ख्या शेताची इल्ड फक्त मोजतो की बाबांनो ह्या एक्स वाय झेड रानामधनं मला 10 क्विंटल ज्वारीचं उत्पादन आलं, पण प्रत्येक साऱ्यामधनं किती इल्ड आली हे तुम्ही मोजत नाही. आता तुम्ही म्हणता सर हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का, प्रत्येक साऱ्याच्या सेपरेट कापा, नंतर सेपरेट गाळा, नंतर त्याची पुती मोजत बसा. आता सुद्धा तुम्ही करू शकता जर करायचं असेल तर मॅन्युअली, बट इट इज अ लेबर कन्झ्युमिंग. ओके, आता सुद्धा जरी तुम्ही सेपरेट प्रत्येक साऱ्याची इल्ड कॅल्क्युलेट करायची म्हणलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. प्रत्येक साऱ्याचे पेंडे सेपरेट ठेवायचे किंवा त्याला नंबरिंग करायचं, ज्यावेळेस मळणी मशीन येईल ओके त्यावेळेस त्याची कापलेली कंसायती सारा नंबर 1, सारा नंबर 2, सारा नंबर 3, सारा नंबर 4, सारा नंबर 5 अशी तुम्हाला मांडून ठेवावी लागतील. आणि मशीन बंद घातलं की एक पोत सेपरेट वेट जरी केलं तरी तुम्हाला प्रत्येक साऱ्याची इल्ड या साऱ्यामध्ये किती, या साऱ्यामध्ये, या साऱ्यामध्ये कॅल्क्युलेट करता येते. बट इट इज व्हेरी लेबर कन्झ्युमिंग, इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. ओके, बट इफ ऑल दिस इल्ड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द मशीन्स, जर मशीन्सनं केलं बाय युझिंग अ कंबाईन हार्वेस्टर, कंबाईन हार्वेस्टर हा ऍट अ टाइम एक एक दोन दोन सारे हार्वेस्ट करत जातो, आणि त्याच वेळेस जर त्यांना ते मोजलं प्रत्येक साऱ्याची इल्ड तर तो मोजू शकतो, तर इट इज व्हेरी अ इझी जॉब. अँड वेन यू आर हॅव्हिंग अ नॉलेज रिगार्डिंग विथ द सेपरेट सारा, म्हणजे प्रत्येक साऱ्याची जर इल्ड असेल सो यू कॅन आयडेंटिफाय दॅट. आता ह्याच्यामध्ये बघा, सारा नंबर जो 2 होता त्याची इल्ड किती आली, 1.5 क्विंटल. 1 नंबर साऱ्याची इल्ड आली 2 क्विंटल, 2 नंबर साऱ्याची इल्ड आली 3 क्विंटल, 3 नंबर साऱ्याची इल्ड आली 1.5 क्विंटल, आणि 4 नंबर साऱ्याची इल्ड आली 3.5 क्विंटल. म्हणजे तुम्हाला फोकस कुठे करायचा आहे लक्षात ठेवा, तुम्हाला फोकस करायचे 3 नंबर साऱ्यावर ज्याची इल्ड आलेली आहे 1.5 क्विंटल. म्हणजे तिथलं सॉइल सॅम्पल घ्यायचं, तिथलं सॉइल टेस्टिंग करायचं की बाबांनो ह्या साऱ्याची इल्ड, ह्या साऱ्यामध्ये जे क्रॉप लावलं होतं त्याची इल्ड एवढी का कमी आली, आणि तुम्ही अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला दिसलं की याच्यामध्ये फॉस्फरस कमी आहे, मायक्रोन्युट्रियंट कमी आहे, तर तुम्ही फक्त 3 नंबर साऱ्यामध्ये ते मायक्रोन्युट्रियंट आणि जे तुमचं जे न्यूट्रिची डिफिशियन्सी आहे ती जर टाकली तर पुढच्या वेळेस जवळपास त्या साऱ्याची पण इल्ड जर 3-3.5 क्विंटल आली तर ऑल ओव्हर फील्डची इल्ड जी आहे तुमची ती 12 क्विंटल 13 क्विंटल अशी वाढेल. आता आपण काय करतोय, सध्या 10 क्विंटल इल्ड आलेली आहे, आपण अख्ख्या शेताला सारखंच फर्टिलायझर सारखंच न्यूट्रिएंट अप्लाय करतो. वी आर नॉट कॅल्क्युलेटिंग द ऍक्च्युअल द कॉज, म्हणजे आपल्याला कॉज माहित नाही की कुठल्या साऱ्यामध्ये किंवा कुठला सेक्शन ऑफ फील्ड हॅव्हिंग अ पुअर इल्ड पोटेन्शियल, कुठल्या फील्डच्या सेक्शन मध्ये इल्डचं पोटेन्शियल पुअर आहे. वी आर कन्सिडरिंग ऍट अ होमोझायगस फील्ड, अख्ख्या शेताला आपण एकच कन्सिडर करतो आणि अख्ख्या शेतामध्ये सारखंच फर्टिलायझर टाकतो. आपल्याला हे माहितच नाही की कुठल्या युनिट हॅव्हिंग अ पुअर इल्ड, तर हेच येतं इल्ड मॉनिटरिंग. त्याचे सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्या मशिनरीज असतात, त्या कॅल्क्युलेट करतात. इट इज व्हेरी हेक्टिक आणि लेबर कन्झ्युमिंग, हे तुम्ही लेबर न कॅल्क्युलेट करू शकत नाही. त्यासाठी सकाळी आपल्या जे तुमच्या व्हॉट्सअपचे आहेत ग्रुप त्याच्यावर मी व्हिडिओ टाकलेले होते, तुम्हाला समजले नसतील लगेचच, आता मी शिकवतो नंतर तुम्हाला हळूहळू समजून येतो व्हिडिओ बघून. हाउएव्हर द स्पेशली एक्सप्लॉइटिंग मॉनिटरिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन रिक्वायर्ड अ रुटीनली अपडेटेड इन्फॉर्मेशन ऑन द टोटल सर्फेस under the cultivation and sometimes the spatial distribution of the crop as an input. This underlines the need of developing accurate and effective method to map the monitor and distribution of agricultural land and crop type or crop mapping. Helaach manaycha yield monitoring kiwa crop mapping. Okay, so this machine can effectively monitor the yield and it will give you the maps. Okay, by using a GPS location. GPS location nantar after the harvesting you will get a map. Okay, and on that map you will see that red color indicate the low yield, okay, yellow color indicate the average yield, and green color indicate the good yield. So you have to focus on the red color spot of the field where there is a red color is indicating that the yield is very poor. So you have to diagnose that particular spot, okay, or analyze that particular spot. Jitha red color ahe titla spot cha soil sample ghyaycha, testing karaycha, ani find out the root cause, kutlya because of the what cause the yield is so low, ani you have to rectify that point. आणि त्या स्पॉट मधलं जिथं इल्ड कमी आलेलं आहे तिथं कारण एकदा तुम्हाला कळलं सॉइल टेस्टिंग केल्यानंतर, तिथं ती गोष्ट ऍड करायची न्यूट्रिएंट, म्हणजे नेक्स्ट टाइम यू विल गेट अ गुड इल्ड रादर दॅन टू वेस्ट युअर इनपुट एंटायर इन टू द फील्ड. अख्ख्या शेतामध्ये इनपुट वेस्ट करण्यापेक्षा ज्या भागामध्ये कमी आहे किंवा ज्या भागामध्ये प्रॉब्लेम आहे त्याच भागावर फोकस करणं कधीही शहाणपणाचं ठरेल. ओके, सो लाईक दिस वे दिस इज नोन ऍज क्रॉप डिस्क्रिमिनेशन अँड इल्ड मॉनिटरिंग.
तर ही सुरुवात आहे. ओके, त्याच्यामधनं तुम्हाला ते कळू शकतं व्हॉट वॉज हॅपनिंग इन टू द एक्झॅक्टली इन टू द फिलिंग अँड व्हॉट आर द रेमेडीज टू ओव्हरकम दॅट प्रॉब्लेम. ओके, सो दिस इज पॉइंट नंबर वन. देन मॉनिटरिंग द क्रॉप कंडिशन अँड द फूड प्रोडक्शन फ्रॉम द लोकल टू ग्लोबल स्केल इज ऍट द हर्ट ऑफ मेनी मॉडर्न इकॉनॉमिकल अँड जिओ स्ट्रॅटेजिक अँड ह्युमेट्रियन ऑर ह्युमन कन्सर्न. ओके, तर एक लक्षात ठेवायचं, अंदाजे औषध गोळ्या घेणे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी देतो, एकदम सिम्पल एक्झाम्पल देतो. वेन यू आर विजिटिंग फर्स्ट टाइम टू द डॉक्टर, ओके, यू आर गिविंग अ जनरल प्रॉब्लेम ऑफ युअर सिम्टम्स. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही डॉक्टरला म्हणला की सर मला सर्दी खोकला येतो, डॉक्टर काय करणार तुम्हाला पहिल्यांदा पॅरासिटेमॉल किंवा कुठले डिकॉल टोटल अशा औषध गोळ्या देणार की कॉमन फिवर असेल सर्दी असेल म्हणून तुम्हाला औषध गोळ्या देणार. औषध गोळ्या घेणार तुम्ही ते खायचा खाणार. जर तुम्हाला सर्दी कंट्रोल झाली नाही किंवा खोकला कंट्रोल झाला नाही तर तुम्ही दुसऱ्या वेळेस ज्या डॉक्टरकडे जाचाल तर डॉक्टर काय म्हणणार की आपण ह्याला जनरल गोळ्या दिल त्या ह्याला काय फरक पडलेला दिसत नाही. पण डॉक्टर काय म्हणणार, ब्लड टेस्ट करा अँड फाइंड आउट द कॉज. तुम्हाला जी सर्दी खोकला येतोय तो टायफॉइड मुळे येतोय, टायफॉइडचा ताप आहे, मलेरियाचा ताप आहे, डेंग्यूचा ताप आहे, कोरोनाचा आहे का, व्हायरल इन्फेक्शन आहे का, अजून काय आहे. तो सेकंड टाइम ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता त्या डॉक्टर तुम्हाला काय म्हणतो, ब्लड टेस्ट करा. ब्लड टेस्ट केलं आणि रिझल्ट जर आला दिस इज बिकॉज ऑफ द टायफॉइड, हा टायफॉइडचा ताप आहे, तर नेक्स्ट टाइम तुम्हाला डॉक्टर टायफॉइडचे औषध गोळ्या देतो की लगेच तुम्ही रिकव्हर होता. पण पहिल्यांदा तुम्हाला जनरल औषध दिली जातात. आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये काय होतंय माहिती का, वी आर गिव्हिंग एव्हरी टाइम अ जनरल रेकमेंडेशन. आपण काय करतोय, प्रत्येक शेताला एकसारखेच फर्टिलायझर, एकसारख्याच वाऱ्या, एकसारखंच इरिगेशन, त्याला पाण्याची किती गरज आहे काय आहे आपण चेक करत नाही. सॉइल टाइप कशी आहे आपण बघत नाही. फर्टिलायझर सॉइल मध्ये किती आहे आपण बघत नाही. सो वी आर गिव्हिंग अ जनरल ऑर कॉमन ट्रीटमेंट टू ऑल ओव्हर द फील्ड. सगळ्या फील्डला एक जनरल किंवा कॉमन ट्रीटमेंटच देतो. सो इन मॉडर्न ऍग्रिकल्चर वी हॅव टू डायग्नोज द कॉज अँड बाय डायग्नोसिंग दॅट कॉज वी हॅव टू गिव्ह द ट्रीटमेंट. ओके, दिस इज द बेसिक ऑफ फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ द प्रिसिजन ऍग्रिकल्चर अँड व्हॉट दीज थिंग्स ऍक्च्युली डुईंग बाय द फार्मर इन मॉडर्न कंट्री. आणि ह्याच गोष्टी मॉडर्न कंट्रीज मध्ये, ओके, प्रगतशील देशामध्ये शेतकरी करतात. दे आर फाइंडिंग आउट द कॉजेस, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स अँड वेअर दे आर लोकेटेड. प्रॉब्लेम कुठं आहेत ते आपल्या शेतामध्ये कुठं ते दिसून येत आहेत हे कॉज डायग्नोस करून दे आर टेकिंग केअर ऑफ दॅट, सॉल्व्हिंग दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. सो दॅट्स वाय दे आर टेकिंग द हेल्प ऑफ रिमोट सेन्सिंग, जीआयएस, जीपीएस. सो रिमोट सेन्सिंग क्रॉप एकरेज अँड ईल्ड, द मॅपिंग द स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ द क्रॉप इन अ ॲक्युरेट अँड टाइमली मॅनर इन अ फंडामेंटल इनपुट फॉर ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन. मॉनिटरिंग बाय युझिंग सॅटेलाइट इओ मीन अर्थ ऑब्झर्वेशन टू मॉनिटर द ऍग्रिकल्चरल रिसोर्सेस. आता एक लक्षात ठेवा, ते जे जॉइंटर तुम्हाला मी मशीन दाखवलं त्याला जीपीएस इनेबल्ड आहे. म्हणजे मशीन जसं शेतामध्ये चालेल तर ऍटोमॅटिकली इट विल रेकॉर्ड द डाटा. तुम्ही लोकेशन मॉनिटर करेल आणि तुमची ईल्ड कुठं कुठं किती किती ईल्ड आलेली आहे ते पण मॉनिटर होईल सॉफ्टवेअर ऍटोमॅटिकली. द ट्रॅडिशनल वे टू रिट्रीव सच क्रॉप मॅप इज बाय क्लासिफाईंग अँड इमेज ऑर सिरीज ऑफ इमेज युझिंग वन ऑफ द वाईल्डली नोन क्लासिफायर कन्सेप्ट अँड अल्गोरिदम दॅट करंटली अवेलेबल. एक्झाम्पल इन्क्लूड द स्टॅटिस्टिकल पॅरामीटर, parametric or non-parametric method. The concept of crop mapping can have been different interpretation depending on the application. Some require delineate accurately where all crop are located over the entire area of interest. This is necessary for producing an accurate specific mass. म्हणजे ज्या वेळेस मशीन हार्वेस्ट करायला चालू करते त्यावेळेस तिचं जीपीएस लोकेशन ऑन असते, कुठल्या साऱ्यामध्ये किती मॉइश्चर पर्सेंटेज आहे ते हार्वेस्ट करताना त्या ग्रेनचं मॉइश्चर कॅल्क्युलेट केलं जातं, ग्रेनचं वजन कॅल्क्युलेट केलं जातं, ग्रेनचा फ्लो जो आहे काय फ्लो म्हणजे किती इल्ड येते ते प्रत्येक साऱ्याची इंडिव्हिज्युअल सेपरेटली कॅल्क्युलेट केली जाते आणि जीपीएस लोकेशन पण असते. सो बाय टेकिंग दीज टू पॅरामीटर्स, या दोन्ही पॅरामीटर्समुळे यू विल गेट द एक्झॅक्ट मॅप. ओके, सो ठीक आहे. सो CD, important step for development and management of the crop monitoring system. Use of remote sensing techniques for the data assimilation to the crop management and crop yield forecasting models. This is mainly due to the use of remote sensing data present many advantage over the conventional method. In terms of economic investment and the time, the spatial and temporal coverage of analysis. Okay. तर conventional method पेक्षा हे जे अतिशय फायदेशीर method आहे, इकॉनॉमिकल पण आहे आणि इट विल गिव्ह द अनालिसिस. द रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी हॅज लीड टू रिमार्केबल इन्क्रीज इन द रेंज ऑफ ऍप्लिकेशन अँड द स्कोप ऑफ क्रॉप डिस्क्रिमिनेशन टेक्निक्स. तर ह्या रिमोट सेन्सिंगमुळे शेतकऱ्याला पर्टिक्युलरली कळावं लागलं की आपल्या कुठल्या ठिकाणी वीक पॉईंट आहे, आपली फील्ड कुठं पुअर आहे, आपल्या फील्डमध्ये ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच पॉईंटवर फोकस करणं
हे इकॉनॉमिकली परवडलं पण लागलं, कारण ऑल ओव्हर फील्डला खत देणं आणि ज्या पॉइंटला फर्टिलायझर कमी आहे त्या भागालाच खत देणं, त्यामुळे तुमचा पैसा वाचतोय, तुमचा वेळ वाचतोय, तुमचा लेबर वाचतोय. द मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप डिस्क्रिमिनेशन मॉनिटरिंग सिस्टम रिक्वायर्स एज इनपुट असोसिएटेड विथ द कंडिशन ऑफ द प्लांट अँड सॉइल. दिस डाटा मस्ट नॉट ओनली बी अॅक्युरेट अँड कन्सिस्टंट बट मस्ट ऑल्सो अवेलेबल इन अप्रोप्रिएट स्पेशल टेम्पोरियल स्केल विच क्वाइट फ्लेक्सिबल टू रीच द रिमोट प्लॅटफॉर्म एज वाया एअरक्राफ्ट सॅटेलाइट बेस्ड सेन्सर. ओके, आजचं जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते ग्राउंड बेस्ड आहे. सॅटेलाइट वर इमेज काढून सुद्धा तुम्ही इल्ड मॉनिटरिंग करू शकता, बट टुडेज आवर टॉपिक इज माइनिंग मशीनरी. जमिनीवरच्या किंवा ग्राउंड मशीनरी यूज करून वी कॅन मॉनिटर द इल्ड. आपण इल्ड जे आहे ती मॉनिटर करणार आहे. सॅटेलाइट इमेज वरन पण करता येते, करता येत नाही असं मी म्हणलेलं नाहीये. ओके, म्हणजे वरन फोटो काढला सॅटेलाइट वरने तरी सॅटेलाइट इमेजेस वरन तुम्हाला प्लांट हाईट, प्लांट कलर, ग्रोथ या सगळे पॅरामीटर दिसून येतात. क्रॉप डिस्क्रिमिनेशन टाइप्स युजिंग रिमोट सेन्सिंग टेक्निक आर बेस्ड ऑन द कॅरेक्टरायझेशन अँड अंडरस्टँडिंग ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक बिहेवियर ऑफ द टार्गेट. आता ज्यावेळेस तुम्ही सॅटेलाइट इमेज घेता तर त्याच्यावर जे रिफ्लेक्शन आलेलं आहे, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रे जे सनमध्ये येतात सूर्यामध्ये आणि पृथ्वीवर पडतात आणि त्याचं जे रिफ्लेक्शन होतं त्याच्यावर इमेज जी येते, इट इज इम्पॉर्टंट टू नोट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिस्पॉन्स ऑफ डिफरंट पार्ट ऑफ द क्रॉप कव्हर, त्याला कॅनोपी म्हणू शकता. नॉट ओनली डिपेंड ऑन द वेव्हलेंथ युज्ड फॉर ऑब्झर्वेशन, इट ऑल्सो शोड द व्हेरिएशन डिपेंड ऑन द सीझन, अँगल ऑफ इन्सिडन्स ऑफ द सेन्सर, फीचर, इल्युजन, इंटेन्सिटी, वेदर फेनॉमिना, टोपोग्राफी अँड ऑल ओव्हर एक्सटर्नल पॅरामीटर्स. तर ह्या रिमोट सेन्सिंग म्हणजे सॅटेलाइट वरून फोटो काढण्यापेक्षा इफ यू आर युझिंग अ फील्ड ऑब्झर्वेशन, फील्ड मध्ये जर इन्स्ट्रुमेंट असतील सो इट विल गिव्ह द मोर प्रिसाइज डाटा. ओके, इल्ड मॉनिटरिंग इक्विपमेंट वॉज इंट्रोड्यूस्ड इन अर्ली 1990 अँड इन्क्रिझिंगली कन्सिडर्ड ऍज अ कन्व्हेन्शनल प्रॅक्टिस इन मॉडर्न ऍग्रिकल्चर. द पायनियर ऑफ प्रिसिजन ऍग्रिकल्चर ऑलरेडी हॅव जनरेटेड सेव्हरल इयर्स ऑफ इल्ड हिस्ट्री अँड हॅव्हिंग एक्झामिन्ड द डिफरंट वेज ऑफ इंटरप्रिटिंग अँड प्रोसेसिंग द डाटा. सकाळी मी जे तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे ती जॉइंडियर ही जी ट्रॅक्टरची कंपनी आहे, जॉइंडियर, त्या जॉइंडियर ट्रॅक्टरच्या कंपनीनं बनवलेलं एक मशीन आहे, हार्वेस्टरच आहे. तसे हार्वेस्टर आपल्याकडे पण आहेत गावाचे, पण आपल्या हार्वेस्टर मध्ये जे आपल्याकडे इंडियामध्ये वापरले जातात हार्वेस्टर, ना त्याच्याकडे सेन्सर आहेत, ना त्याच्याकडे डिस्प्ले बोर्ड आहे, ना त्याच्याला जीपीएस लोकेशन आहे. ह्याला जीपीएस लोकेशन पण ऑन लागतं, सेन्सर्स पण लागतात, त्यावेळेस म्हणजे इल्ड मॅप्स ते दाखवू शकतात. इल्ड मॅपिंग कन्सेप्ट, द इल्ड मॅप रेफर्स टू द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग जिओ रेकॉर्ड डाटा ऑन द क्रॉप इल्ड अँड कॅरेक्टराइज सच एज द मॉइस्चर कंटेन व्हाइल द क्रॉप बीइंग हार्वेस्टेड. Various methods using the range of the sensor have been developed for the mapping of the crop yield. त्यामध्ये moisture sensor असेल, flow rate sensor असेल, म्हणजे फ्लो म्हणजे किती फ्लो न ग्रेन्स पास होत आहेत, त्याचं वेट काय आहे, या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. त्यामध्ये बघा दिलेले आहेत तुम्ही ग्रेन फ्लो सेन्सर, डिटरमाइन द ग्रेन व्हॉल्यूम, हार्वेस्टेड ग्रेन व्हॉल्यूम, ग्रेन मॉइस्चर सेन्सर, ग्रेन मॉइस्चर व्हेरिएबिलिटी, क्लीन ग्रेन इलिव्हेटर स्पीड सेन्सर used by some mapping system to improve the accuracy of grain flow measurement. म्हणजे ग्रेन हार्वेस्ट केल्यानंतर वर टाकीपर्यंत उचलले जातात, लिफ्ट केले जातात, त्याला स्पीड सेन्सर म्हणतात. जीपीएस अँटिना तो 100% लागतो, त्याशिवाय तुम्हाला तुमचं जीपीएस लोकेशन कळणार नाही. इल्ड मॉनिटरिंग डिस्प्ले विथ जीपीएस रिसिव्हर, म्हणजे कुठल्या एरियामध्ये कुठल्या पोझिशन मध्ये किती इल्ड आलेले आहे, सो जिओ रेफरन्स अँड रेकॉर्डेड डाटा, हेडर पोझिशन ऑफ द सेन्सर, मशीन कुठल्या साईडला चाललेले, डावीकडून उजवीकडे का उजवीकडून डावीकडे, बाकी फिरून मल्टेबिलिटी फिरणार ना मशीन, तर पोझिशन ऑफ द मशीन अगेन, आणि ट्रॅव्हल स्पीड ऑफ द सेन्सर, मशीन काय वेळेस फास्ट जाणार काय स्लो जाणार, तर त्यामुळे त्या मशीनचं स्पीड जे आहे ते 4 किलोमीटर पर हावर आहे, 5 किलोमीटर पर हावर आहे, कसं आहे तो स्पीड ऑफ द सेन्सर, ते काय मशीन, या सगळ्या गोष्टी पाहिजे. आता हे तपते जॉइंटरचा फोटो आहे. करंटली कमर्शियली अवेलेबल सिस्टम अवेलेबल फॉर द ग्रेन्स ऑफ कॉर्न, व्हीट, ओट, सोयाबीन, कॉटन, शुगर केन, या ज्या मशीन्स आहेत त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बघा हार्वेस्टिंग केल्यानंतर असे इल्ड मॅप येतात. दिस सिस्टम एस्टिमेटेड द इल्ड ऍज द क्रॉप इज हार्वेस्टेड अँड प्रोड्यूस द इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी युज्ड टू प्रोड्यूस द इल्ड मॅप. हे जो आहे हा इल्ड मॅप तुम्हाला इथं दिसतोय. ओके, ठीक आहे. तर हा माऊस, या माऊसवरनं तुम्हाला दिसत असेल की इथं बघा
जिथं रेड कलर दिसतोय, हा रेड कलर, जे रेड कलरचे स्पॉट दिसतात तुम्हाला, तिथली इल्ड कमी आलेली आहे. म्हणजे ज्या मशीन हार्वेस्ट केलं तिथं उत्पादन कमी आलेलं आहे. सगळ्या शक्यतो बॉर्डर बॉर्डर साईडला दिसतंय. जे येलो कलर दिसतात पिवळे, तिथे ऍव्हरेज इल्ड आलेली आहे. आणि जिथं ग्रीन कलर आहे तिथे चांगली इल्ड आहे. मीन्स वी हॅव टू अप्लाय ऑर वी हॅव टू फोकस ऑन द रेड कलर अँड आफ्टर दॅट येलो कलर. म्हणजे आपल्याला कुठं फोकस करायचं आहे? रेड कलरवर. मग रेड कलरवर सॉइल सॅम्पल घ्यायचं. तिथं कुठल्या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आहे, किंवा तिथं कुठला पेस्ट आणि डिसीजचा अटॅक झाला का, किंवा तिथं पाणी साठून राहिलं होतं का, वॉटर लॉगिंग झालं का, किंवा तिथं मॉइश्चर कधी पडलं होतं का, पाणी कधी पडलं होतं का, ह्या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास केल्यानंतर त्या रेड कलरवर किंवा येलो कलरवरच तुम्हाला फोकस करून तिथं पुढच्या वेळेस, समजा तिथं जर पाणी कमी पडलं असेल तर पुढच्या तिथं पाणी व्यवस्थित पोचावं ह्याची काळजी घेतली पाहिजे. किंवा तिथं जर न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असेल रेड कलरवर तर तिथं न्यूट्रिएंट मिळाली पाहिजे. अरे कोण आहे रे, म्यूट करायचं कळत नाही का तुम्हाला? तर तिथं तुम्हाला फोकस करावा लागेल. सो इट विल वेस्ट युअर टाइम, सॉरी इट विल सेव्ह युअर टाइम. त्यामुळे तुम्हाला अख्ख्या फील्ड मध्ये, आता आपण काय करतोय, हार्वेस्टिंग केलं तर अख्ख्या शेतात सगळं सारखेच खत, सारखंच पाणी, सारखंच इन्सेक्ट, सारखं स्प्रे. बट वेन यू आर आयडेंटिफाईड द एक्झॅक्ट स्पॉट, ज्या वेळेस तुम्ही एक्झॅक्ट स्पॉट आयडेंटिफाय करता, सो यू हॅव टू मेक अ करेक्शन ऑर मेक अ यूज ऑफ इनपुट्स ऑन दॅट पर्टिक्युलर पॉईंट. तर मुलांनो, आपला वेळ संपत आलेला, एक मिनिटं संपेल. पुन्हा सेम लिंक वर जॉईन व्हा, जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत बोलतो, पुन्हा त्याच लिंक वर तुम्ही रिपीट जॉईन व्हा. तर ह्याला म्हणायचे इल्ड मॅप. ओके, हे कोण देतं? ट्रॅक्टर ज्या वेळेस जमिनीवर चालतो त्या जीपीएस लोकेशन असते आणि फ्लो रेट पण कॅल्क्युलेट केला जातो. त्याच्यावर ते तुम्हाला दाखवतं की कुठे इल्ड कमी आहे आणि कुठं जास्त आलेली आहे, किंवा कुठं ऍव्हरेज आहे. सो बाय डुईंग दॅट इल्ड मॅपिंग वी कॅन इझिली आयडेंटिफाय द स्पॉट वेअर द इल्ड इज पुअर अँड वी कॅन मेक अ करेक्टिव्ह मेजर्स अकॉर्डिंग टू दॅट. आणि त्या हिशोबाप्रमाणे आपण त्या भागावर करेक्टिव्ह मेजर्स